Now, first, here. So let us see the shortcuts. So there are total 6 shortcuts in determinants. Let us see one by one. First one. Now, असं काही नाही बरं का की सहाच आहे कारण सहापेक्षा जास्त नाही येत सर ऑब्विसली असणार ते डिपेंड करतो तुम्ही शॉर्टकट कशाला म्हणता कारण आता जनरली आधी पॉईंट नंबर 6 आहे पॉईंट नंबर 6 इट कॅन बी कॅनॉट बी सेड एज अ शॉर्टकट बिकॉज इट इज फॉर्म्युला इट्स तो फॉर्म्युला इज बोर्ड मध्ये सुद्धा आपण ते करत असतो ठीक लेट अस सी वन बाय वन फर्स्ट वन डिटर्मिनंट 1 1 1 ए बी सी ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर इज नथिंग बट It is equal to value of this determinant is given as a minus b, b minus c, c minus a. लक्षात घ्या पॅटर्न मात्र फिक्स असला पाहिजे म्हणजे रोटेशन जे आहे रोटेशन ए कडून बी कडे बी कडून सी कडे परत सी कडून ए कडे हा पॅटर्न तुमचा फिक्स या ठिकाणी येणार ठीक सेकंड आहे 1 1 1 ए बी सी हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर साठी होता इथं आहे ए क्यूब बी क्यूब सी क्यूब साठी क्लिअर अँड नाव अगेन बाय युझिंग प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट प्रॉपर्टीज ऑफ डिटर्मिनंट नुसार आपण जर का रोज आणि कॉलम्स इंटरचेंज केले तर व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट चेंज होत नाही म्हणून हा डिटर्मिनंट मला असाही लिहिता येतो म्हणजे जो फर्स्ट कॉलम आहे इट कॅन बी रिटन डाऊन इन फर्स्ट रो सेकंड कॉलम सेकंड रो झालेला थर्ड कॉलम थर्ड रो झालेला दोघं डिटर्मिनंटची व्हॅल्यू मुळात सेम असणार सो दॅट इज फ्रॉम प्रॉपर्टी ठीक आहे या दोघांची व्हॅल्यू सेम असणार आहे कुठून प्रॉपर्टी वरून अँड देन व्हॉट इज द आन्सर फॉर दिस विल गेट द आन्सर एज ए मायनस बी बी मायनस सी सी मायनस ए इन टू ए प्लस बी प्लस सी क्लिअर 1 1 1 ए बी सी आणि ए क्यूब बी क्यूब सी क्यूबच्या केसमध्ये हा पहिला 1 1 1 ए बी सी ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअरच्या केसमध्ये आता जशी प्रॉपर्टी मी या ठिकाणी युज केली ती प्रत्येक डिटर्मिनंटला असू शकते प्रत्येकाला ठीक आहे समजा मला पहिल्याला शो करायचं असेल तर पहिला जो डिटर्मिनंट आहे त्याचा आन्सर माहिती आपल्याला ए मायनस बी बी मायनस सी सी मायनस ए तर हाच डिटर्मिनंट तुम्हाला असा सुद्धा येऊ शकतो परीक्षेमध्ये फर्स्ट रो विल बिकम फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम व्हॅल्यू सेमच आहे ते असणार आहे ए मायनस बी बी मायनस सी सी मायनस ए बर आता इथं विषय निघालाच आहे तर लक्षात घ्या की अशा प्रकारच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढतात 3 1 कुठेही आपल्याला दिसत असतील 3 1 3 ones. Then what you have to do? You have to make 2 ones at 0. म्हणजे जसं या ठिकाणी हा 1 आहे हे दोघं 1 या दोघं 1 ला मी 0 करणार युझिंग व्हॉट R2 मायनस R1 R3 मायनस R1 दोघं R1 सोबतच करायचे R2 मायनस R1 R3 मायनस R1 हे दोघं 0 झाले तुमचं एक्सपॅन्शन करायचं फर्स्ट कॉलम वाईज इथून एक्सपॅन्शन होऊन जाणार सिमिलरली हिअर यू कॅन परफॉर्म C2 मायनस C1 C3 मायनस C1 या दोन ठिकाणी 0 होणार म्हणजे याचं एक्सपेन्शन तुम्हाला इथून मिळून जाईल क्लिअर आणि हाच प्रकार इथं सुद्धा होणार बघा 1 1 1 आहे तर सेम प्रकार या ठिकाणी सुद्धा होणार दोघं केस तर दोन शॉर्टकट आपण पाहिले तिसरा आता तिसरा शॉर्टकट काय बघा डिटर्मिनंट ऑफ ए बी सी बी सी ए सी ए बी आता मी असं कॉलम वाईज रीड केलं तुम्ही जर का रो वाईज रीड केलं तर तरी सुद्धा बघा ए बी सी बी सी ए सी ए बी एक पॅटर्न आहे त्याच्यामध्ये एक पॅटर्न आहे सो अकॉर्डिंग टू दिस पॅटर्न जर काय एखादा डिटर्मिनंट असेल तर त्याचा आन्सर तुम्ही लिहू शकता त्याचा आन्सर असेल बी ए बी सी मायनस ए क्यूब मायनस बी क्यूब मायनस सी ठीक आहे सो दिस इज अ शॉर्टकट यू कॅन ऑल्सो एक्सपांड दिस डिटर्मिनंट त्याला एक्सपॅन्शन केल्यानंतरच हे आन्सर येणार आहे लक्षात फॉर्मॅटमध्ये पुढे हे आन्सर मी अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकतो फॅक्टरायझेशनच्या फॉर्म मध्ये फॅक्टरायझेशन म्हणजे मल्टिप्लिकेशन ऑफ टू ऑर मोर दॅन टू टर्म दॅट इज कॉल्ड अस फॅक्टरायझेशन याला मला लिहिता येतं ए प्लस बी प्लस सी मल्टिप्लाइड बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए बी मायनस बी सी मायनस सी इज समथिंग अगेन यू हॅव टू लर्न दिस कॅन बी ऑल्सो रिटन ऍट हाफ ए बी सी आता हाफ इथं का केला तर हा ए प्लस बी प्लस सी या ठिकाणी ऍज इट इज आहे ठीक आहे
हाफ करतोय म्हणजे मी या सर्वांना टू ने मल्टीप्लाय केलेला आहे. आणि या सर्वांना टू ने मल्टीप्लाय केल्यानंतर ए स्क्वेअर तर होणार टू ए स्क्वेअर टू बी स्क्वेअर टू सी स्क्वेअर. इथं टू ए बी टू बी सी टू सी ए. मग हा इथला एक ए स्क्वेअर आणि इथला एक बी स्क्वेअर एक एक दोन दोन त्या ठिकाणी मी एक एक म्हणतो एक ए स्क्वेअर एक बी स्क्वेअर आणि हा एक मायनस टू ए बी त्याच्यापासून तयार होईल ए मायनस बी चा स्क्वेअर प्लस इथला राहिलेला एक बी स्क्वेअर इथला एक सी स्क्वेअर त्याच्यासोबत मायनस टू बी सी म्हणजे बी मायनस सी चा स्क्वेअर आणि अशाच पद्धतीने सी मायनस ए चा स्क्वेअर. सो इथूनच हे तयार झालेलं आहे. फोर्थ शॉर्टकट अगेन सी द पॅटर्न डिटर्मिनंट ऑफ ए बी सी बी सी सी ए बी इकडे ए बी सी ए बी सी ए बी सी इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ए बी सी ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर ए क्यूब बी क्यूब सी क्यूब या दोघं डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम असते. या दोघं डिटर्मिनंटची व्हॅल्यू सेम असते. किती असते ती या ठिकाणची दिली आहे ए बी सी इंटू ए मायनस बी बी मायनस सी सी मायनस. ठीक आता लक्षात घ्या हा जो पहिला डिटर्मिनंट आहे फर्स्ट डिटर्मिनंट हा जर का तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल व्हॉट यू विल डू यू विल टेक ए बी सी कॉमन फ्रॉम सी थ्री. सी थ्री मधून ए बी सी कॉमन निघतो म्हणून आपल्याला या ठिकाणी ए बी सी दिसतो. ठीक आहे इथून सी थ्री मधून ए बी सी कॉमन निघाल्यानंतर इथे होऊन जाणार क्लिअर. मग काय राहिलं वन 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 इकडे ए बी सी बी सी सी ए बी आणि मग त्याचा आन्सर पुढे तुम्हाला मिळणार. ठीक सॉल्व्ह करायचं असेल पाचवी प्रॉपर्टी दोन डिटर्मिनंट लिहिलेत मी या ठिकाणी डेल्टा आहे डेल्टा इज अ डिटर्मिनंट डिटर्मिनंट ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू ए थ्री बी थ्री सी थ्री. डेल्टा डॅश इज डिटर्मिनंट ऑफ को फॅक्टर्स या सर्वांचे नाईन एलिमेंट्स आहेत टोटल या सर्व नाईन एलिमेंट्सचे को फॅक्टर्स या ठिकाणी लिहिले म्हणजे कॅपिटल ए वन कॅपिटल बी वन कॅपिटल सी वन या तिघांसाठी कॅपिटल ए टू कॅपिटल बी टू कॅपिटल सी टू तसेच तिघ. ठीक आहे सो दिस इज डिटर्मिनंट ऑफ एलिमेंट दिस इज डिटर्मिनंट ऑफ दॅट को फॅक्टर्स ऑफ दॅट एलिमेंट. ठीक मग असं जर असेल देन देन डेल्टा डॅश ज्या जो सेकंड डिटर्मिनंट आहे इट इज इक्वल टू डेल्टा स्क्वेअर याचा स्क्वेअर आहे. ठीक आहे याचा स्क्वेअर आहे. आता डेल्टा स्क्वेअर सपोज काढायचा असेल तर कसा काढणार डेल्टा स्क्वेअर म्हणजे काय डेल्टा इंटू डेल्टा म्हणजेच डिटर्मिनंट मल्टिप्लाइड बाय डिटर्मिनंट. आणि तुम्हाला माहिती आहे मल्टिप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट कसं करायचं हे आपण आजच बघितलं मल्टिप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट हाऊ टू परफॉर्म. ठीक इन दॅट वे यू कॅन परफॉर्म मल्टिप्लिकेशन ऑफ डिटर्मिनंट यू कॅन फाइंड आउट डेल्टा स्क्वेअर. पण या ठिकाणी डायरेक्ट शॉर्टकट आहे दिस डेल्टा डॅश डेल्टा स्क्वेअर. क्लिअर आहे म्हणजे सपोज एखादा आता याच्यावर क्वेश्चन कसा असू शकतो समजा हा डिटर्मिनंट डेल्टा त्याने गिवन मध्ये आहे डिटर्मिनंट डेल्टा गिवन आहे आणि त्याने विचारला डेल्टा स्क्वेअर. तुम्ही दोन प्रकारे करू शकता एक तर हा प्रकार डेल्टा इंटू डेल्टा. ठीक आहे प्रोडक्ट ऑफ टू डिटर्मिनंट मल्टिप्लिकेशन ऑफ टू डिटर्मिनंट दॅट इज वन वे. अनदर वे काय आहे या सर्वांचे को फॅक्टर्स काढून घ्या आणि त्यांचा डिटर्मिनंट बनवा म्हणजे तो डेल्टा डॅश झाला आणि तोच डेल्टा स्क्वेअर असतो. क्लिअर आहे दिस इज पॉईंट नंबर फाईव्ह. पॉइंट नंबर सिक्स. पॉइंट नंबर सिक्स इफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज ऑर्थोगोनल. आता ऑर्थोगोनल मॅट्रिक्स कोणाला म्हणतात ते लक्षात घ्या. ए ट्रान्सपोज इंटू ए इक्वल टू ए इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू आय जे आयडेंटिटी मॅट्रिक्स. तर एक मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज या दोघांचा जो प्रोडक्ट आहे मल्टिप्लिकेशन आहे ते जर का आयडेंटिटी मॅट्रिक्स ए असेल तर डिटर्मिनंट ऑफ ए इज ऑलवेज प्लस ऑर मायनस वन आयदर इट इज प्लस वन ऑर इट इज मायनस वन. ठीक आहे प्लस वन असेल किंवा मायनस वन असेल सिक्स शॉर्ट. सो दीज आर सम